अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या लॉकडाऊन आणि अनलॉकच्या फेज मध्ये आपल्या कुटुंबाबरोबर राहते. डान्स आणि अभिनय या बरोबरच तिचं स्वतःचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे. माधुरी तिच्या चॅनलवर अनेक गोष्टींचे व्हिडिओ शेअर करते. विशेष म्हणजे तिचे रेसिपी व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूपच आवडतात. आता माधुरीचा एक नवीन व्हिडिओ चर्चेमध्ये आलाय. हा व्हिडिओ आहे साबुदाणा खिचडी बनवतानाचा. या व्हिडिओचं विशेष म्हणजे माधुरीचे पती डॉक्टर श्रीराम नेने तिला खिचडी करताना मदत करतायत. तसंच पदार्थांची मराठी बरोबरच इतर भाषेतील नावं ते अगदी मजेशीरपणे तिला विचारतायत. साबुदाणा खिचडी ऐकूनच भूक लागली ना असं कॅप्शन देत तिने हा BTS व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला. पाहूयात ही धमाल. What is this? Oh, this is cumin. No, put in the ghee. In this ghee here. What do you call this in Hindi? What? Cumin. Cumin jeera. And what do you call it in Marathi? Jeera manta jeera in Hindi. Jeera. In Bengali? I don't know. Jeeru. And the next day can be a real problem. दरम्यान काही दिवसांपूर्वी माधुरीने गणपती निमित्तानं मोदक बनवतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये मोदक करून झाल्यावर तिने मस्त तूप टाकून तो मोदक खाण्याचा आनंद शेअर केला होता. पाहूयात तोही व्हिडिओ. याशिवाय लॉकडाऊन मध्ये माधुरीनं चॉकलेट चिप कुकी बनवण्याचा सुद्धा एक व्हिडिओ शेअर केला होता. तो व्हिडिओ सुद्धा तिच्या चाहत्यांना खूपच आवडला. त्या व्हिडिओला आतापर्यंत 1.7 मिलियन्स इतके व्ह्यूज आलेत. तर माधुरी आणि तिचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी केलेला हा नवीन व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी.